मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये चिनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात विकला जात होता, मात्र या भाजीपाला विक्रीची आवक आणि विक्रीचा कोणताही सेस बाजार समितीला मिळत नव्हता. सामान्य भाजीपाल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने महाग हा भाजीपाला विकला जात होता. यावर APMC न्यूजने बातमी दाखवली होती की कशाप्रकारे अनधिकृतपणे हा भाजीपाला मार्केटमध्ये येतो आणि विकला जातो. या बातमीच्या आधारे प्रशासनाला जाग आली असून भाजीपाला मार्केटमध्ये 3 गाड्या चिनी भाज्यांची आवक गेटवर नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरापासून चिनी भाजीपाला बाजारात येतो, परंतु साधा भाजीपाला म्हणून त्याची नोंद होत होती. याबाबत का नोंद होत नव्हती हे भाजीपाला मार्केट उपसचिव मारुती पवित्वार यांना विचारले असता कर्मचारी माझे ऐकत नाही असे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षांपासून विना आवक नोंद, विना सेस विक्री आणि तोलाई सुरू होती. बाजारातील मापाडी वेळेवर कामावर येत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर या नोंदी आवक गेटवरच होत नसल्याने सेसमध्ये झोल होत होता. काही वेळा गाडी गेटवर येऊन थांबते आणि हमालामार्फत एक एक गोंड बाजारात आणली जात होती. तोपर्यंत बाजार समिती संगणीकरण होणार नाही, तोपर्यंत असेच सुरू राहणार असल्याचे दिसते. भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ व्यापारामुळे सेस बुडतो याला मार्केट संचालक जबाबदार असल्याचा आरोप मापाडी कर्मचारी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट APMC न्यूज़.